नमस्कार सगळ्यांना, नमस्कार वा बांधवांनो. चाललंय दवाखान्यातून घरी. ड्रेसिंग केली, पट्टी भेटी केली, गाईडवा केला, सगळं पॅक करून बांधून चाललंय. बांधून आता काय झालं, टाकी संपली होती, गॅसची गाडी नाही आली. चाललंय पिसऱ्यावरच भरून घेऊन चालली, म्हणजे टाकी भरून घेऊन चाललो होतो आम्ही. आज वाहन चाललो ना सगळं स्वयंपाकच, तालुक्यावर घेऊन चाललो. काय काम केलं ते भावा बहिणी, टाकी काय सांगायचं, पायाला पाय नाही, पायाला पाय नाही. त्याच्या दाजीला ही सगळं पॅक गुत मारायला लागलं. दाजीला फिरा म्हणजे आता बरंच, म्हणजे बोलायचं की नाही भावा ना बहिणी, तर काय सांगायचं तुम्हाला, एकतर आहे का दाजी किंवा दाजीचा बोल कसा भाऊ असल्यामुळे दाजीला बिघड बसू वाटणार. तोंडाच माझं राहत नाही, मग काय ते काय झालंय माहिती का भावा ना बहिणी, दाजीच सवय लागलेली गप नाही बसायची. आणि मग ते हे असं तोंड पेक आणि तिने बांधून दाजी लम नाही निघत. पण आता आपल्याच आपण जीवाची काळजी घ्यायची, दाजीला महिना काढायचा आहे असा. हे असं डोक्याला गुंडळून आहे ना, महिना काढायचा आहे दाजीला. महिन्यात नीट होतंय का दोन महिन्यात नीट होतंय काय माहिती भावा. बघा म्हणजे तुम्ही कोण आहे म्हणलं, मी आहो नाही लावलं त्यांनी, तर तुम्हाला सांगतो बघू वाटत नाही. इतकं चिंदड्या झालं या, काय चिंदड्या झाल्या, कसं बी टाका आहे तर कसं बी पोळ्याने जाळी इनल्यावानी बघू सुद्धा वाटाना. अहो म्हणजे काय झालं माहिती का, एखादा दगड कसा पिरू आपण पिरू हाणला दगडा होय चिंदड्यावर, त्या पिरूच्या कशा चिंदड्या होत्या तसं झालेलं नाही डायरेक्ट ही राख कपाळच. पाऊस पिया लागलाय त्याला, टिप्पी 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 चालू आहे सर. काय माहिती भावा ना बहिणी, येऊन राजेची लय काळजी घ्यायला लागला. नाही तर काय, आता तुम्हाला माहिती आहे भावा ना बहिणी, काही काम करायचं म्हणलं की दाजीला पळावं लागत आहे. पण आज निवना निवनी आज आपल्यासाठी थांबलेत इथ. आणि मग आपल्याला काही चिंता करायची काही गरज नाही ना बाकी, आता तिनं तरी पुनमने तरी इतके नको वर पळायचं. काय काय करायचं नेमकं पळायची, तुम्हाला सांगतो कसं आहे आपलं शहाणं सुरत माणूस सगळं असलं म्हणजे मग काय अडचण येत नाही. आता तुम्हाला हवेने आवाज नाही यायचा बरं का एवढा क्लिअर, तरी आम्ही दमादमाने चाललो, दमादमाने चाललोय. आपण बसलो मना डोक्यात इथं, काय सांगायचं तुम्हाला, अंगावर काटा फुटतोय. ही गाडी गप्पून एखादी जवळ गेली की इकडं तर अंग थरथर कापत होई, काय सांगायचं तिथं भावाने बहिण. आता काय राजा भाऊ पायलट नाही का गाडी चालवायला, दाजी पायलट नाही का गाडी चालवायला. आता दाजी 20 वर्ष झालं गाडी चालवतोय, नवीन नाही. राजा भाऊ तेवढंच वर्ष झालं चालवतोय, नवीन नाही. पण घटना काढायच्या त्या काय सांगून होत नाही सगळ्या कसल्या गोष्टी, जर सांगून होत नाही तर आपण पहिल्या दिवस सावध झालो असतो ना. नशिबात ठेवलेलं का नाही तेवतच असत यार, त्याला किती जरी टाळायचा प्रयत्न केला तरी नाही टाळू शकत आपण. कसं नाही कसं कसं नाही कसं ठेवलेलं ते विधीचं विधानच आहे.
आता कुत्रेडू आहे का तिथे डोकं डोकं डुलट 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 चाललंय धरून काय म्हणलं रस्त्याने कोण नाही असं ती चाललंय आपण जर डोळा काना केला की गेलो त्याच्या अंगावर तो अवघड गाडी काढवायची भावानं बन पण आता कस या जगात जर जगायचं असेल या जगात जर जगायचं असेल तर सगळ्याचा सामना करावा होय सावधगिरी आता दाजी जरी म्हणलं ना मला आता मी घराच्या बाहेर निघणार नाही पण निघायला लागणार मी घरात बसलं तरी बसू वाटतंय काय निघावं लागणार पूनम काय गेलो गाडी घेऊन ते आम्हाला मोठ्या गाड्यांची सवय तेच बारखं वाटतंय होय दाजी दाजी गुटकळतोय गाडी चालवायला आणि राजू भाऊ बी गुटकळतोय गाडी चालवायला आपलं पाय तुम्हाला सांगतो बिरे खातात कलर ते कलर जर म्हणून आपलं ओके कार्यक्रम आहे बघा आता त्या आपल्या गाड्या कशा आहेत माझी आता दाजीची गाडी झालं डिलक्स झालं राजू भाऊची गाडी झालं कोणती गाडी टीव्हीएस ना डिस्कवर ते काय त्या हँडलवर उभा राहून गाडी आम्ही चालू शकतो त्या गाड्यांचं नाही आम्हाला काय वाटत या गाडी बदक घे बदक घेऊ फाट्या उड्या हात आता आपली पिलू कशामुळे पडली ह्या कारणामुळे पडली ना ती वर काय ना आता एवढा गाम फुटलाय मला तोंडात आता जाऊ तर नाही का ते चालू आहे कसं आहे लवकर होतं थोडंसं इथं फिरणं म्हणजे
बसावं लागतंय लगी त्याच्यामुळे राजभाऊ आहे ना पाच चिकटून बसलोय धरून बसलोय त्याच्यामुळे आपलं दमादमाने चाललोय भावा बहिणी जाम बसलोय जाम राजभाऊला म्हणलं दमानी गाडी चालली बाबा आलोय फास्ट नको गाडी चालू मला कसं आहे आता तुमची पूनम काय म्हणायची मी येते तुमच्या बरोबर मी अजून दमानी चालवीन गाडी म्हणलं नको येऊ बाबा एक तर कस आहे तू आजारी आहे तू नको येऊ जातो राजभाऊ जातो म्हणाल काय मोठा मी आहे नाही की माझी जास्त काळजी घे हा त्याच्यामुळे म्हणलं जातो आम्ही उघ जर आपली थोडीफार शाळा म्हणजे चला म्हणलं जाता जाता भाव वहिनीला बोलत बोलत आपलं आहे का नाही पट्टी करून चाललोय घरी त्यांचा आशीर्वाद येतो नाही देवा भोलेनाथाचा आशीर्वाद त्यांचा आशीर्वाद त्यांच्या आशीर्वादाने आज मी व्यवस्थित आहे ऐका नाही राहुल नाही राहुल नाही दाजीला दाजी म्हणलं येडू टाकणार जरा मानाचा निर्वध करतोय ना त्याच्यामुळे जरा बरं आहे अरे देव राजभाऊ दामानी घे बाबा चला भावानं बहिणी आता काय जातो आपला दमादमानी घरी राजभाऊ हा एक टेन्शन घेऊ नका काळजी करू नका राजाजी कारण भाऊ बहिणी लय काळजी करतात राजा चला मग बाय बाय सगळ्यांना चला बाय बाय घ्या सर्वांनी काळजी पिकवा आता पुढल्या व्हिडिओ मध्ये घरी गेल्यानंतर